भक्तांची लक्षणं चालू आहेत. प्रत्येक गोष्टीला लक्षणं असतात. ज्ञानी पुरुष मी ज्ञानी आहे असं म्हटलं त्याने तर त्याच्यावरून त्याला ज्ञान झालं असं ठरत नाही. त्याची लक्षणं पाहिजे. कुठल्याही गोष्टीला लक्षणं आहेत. एखादा मनुष्य म्हणायला लागला मी योगी आहे, पण योग्याची लक्षणं आहे. योग्याची लक्षणं त्याला लावून पाहावी. जर ती बसत असली तर तो योगी नाही, तर योगी नाही. समन ओष्ठाश्म कांचन हा पाहिजे. मित्रांनी रिपू त्याला सारखेच व्हायला पाहिजे. असं जर तो असेल तर तो योगी. यो माम पश्यति सर्वत्र सर्वंतमयी पश्यति असं जर झाला, मी सर्व विश्व नटून राहिला असा त्याला बोध झाला. आत्मोपमेन सर्वत्र समं पश्यति योगिन सुखम वायुवा दुःखम असं झाला तर तो योगी. सुखम आत्यंतिकम यत्तद् बुद्धिग्राह्यम अतींद्रियम असं सुख त्याला जर मिळत असेल, तो प्रसन्न तृप्त असेल तर त्याला योगी म्हणे. तसा अद्वेष्टा सर्व भूतांना मिळून भक्तांची रक्षण सुरू झाली. लक्षणं नाही आणि भक्त म्हणवतो हे बरोबर. आपण शाळेत आपल्याला भक्त म्हणवतो पण ही लक्षणं लावून बघितली म्हणजे लक्षात येतं की आपण बरेच कमी आहोत. अनपेक्षा ज्या गोष्टीची अपेक्षा करू नये त्या गोष्टीविषयी अपेक्षा निर्माण होणं हे बरोबर नाही. सद्गुरूंची शिष्याकडला अपेक्षा असते. शिष्याने आजही असावं, शिष्यांनी सर्व ठिकाणी मैत्री असावी, शिष्यांचे कोणाचंही वैर नसावं, शिष्यांनी कोणाशी वैर करू नये, शिष्यांनी प्रेमळ असावं, शिष्यांनी विनम्र असावं असे सद्गुरूंची अपेक्षा असते. ह्याला काय अपेक्षा म्हणत नाही. जे दुसऱ्याला आवश्यक आहे त्याबद्दल त्याच्याकडनं अपेक्षा ती करण्याबद्दल असणं. वडिलांची अशी अपेक्षा असते मुलांनी हुशार असावं, निदान पहिल्या 5-7 नंबरामध्ये कुठेतरी त्याचा क्रमांक असावा, त्यांनी अभ्यास चांगला करावा, त्यांनी मोठं व्हावं, या अपेक्षाच आहेत. परंतु या अपेक्षा वाजली आहेत, या अनपेक्षा या सदराखालीच पडतात. क्रोध आहे, रागवणं आहे, सध्याही रागवतात. पण अशी ती कुंभूनी सो त्याचं अकल्याण होतं म्हणून रागवणारे. आपल्या अंतीमध्ये बालकुनी मी कमी टाकलं म्हणून रागांतर झालेले नाही. दुसऱ्याच्या कल्याणासाठी तो स्वतःचा अकल्याण करून घेतोय, आपल्या पायावर धोंडा पाडतोय असं लक्षात आल्यानंतर, विपरीत मार्गात लागलाय असं लक्षात आल्यानंतर रागवणं हे वेगळं आहे. आई ती कोणी सोत लालनी मऊ जायचे पुष्प कशावर न समजायचा. दुसऱ्याच्या कल्याणासाठीच रागवून त्याचा प्रेमामध्ये कुठे भंग पडत नाही रागामुळे. त्याचा जो क्रोध आहे याच्यामध्ये प्रेम कधीही त्याचं कमी होत नसतं म्हणजे समजा ते ठीक आहे. म्हणून अक्रोध या सदऱ्यातच ते येतात. तसा अनपेक्षा हा शब्द आहे. अनपेक्षा हा आपला झालेला आहे, शुचीही चाललेला आहे. काल आपण बघितलं की तीन वस्तू या भारतामध्ये शुद्ध अशा समजल्या जातात. ती किमान एक गंगा एक काशी. त्या तिन्ही वस्तूंच्या पेक्षा महान भक्तांचं किंवा संतांचं किंवा सज्जनांचं जे काही शुद्ध चित्त असतं हे अगदी वेगळं असतं, ती पातळीच वेगळी असेल असं ज्ञानेश्वरांचं म्हणणं. शुचित्वे शुची गांग होय आणि पाप ताप ही जाई. पण तेथे आहे बुडणे इथपर्यंत नको झाले. फुरली पारू नेली दे तरी भक्ती न बुडेल. रोकडाची लाहिले न मरता मोक्षू. जसं हे गंगा खोल आहे म्हणून त्यात बुडणं आहे. हिमालय लहरी आहे, त्याचं हवामान लहरी आहे, सांगता येत नाही कधी उघडून लागेल आपल्याला, म्हणून तिथेही मरणं आहे. काशीला तर उघड उघड मेल्याशिवाय मुक्ती नाही. पण संतांचं काय, संतही खोलत असतात. तिथेही पुण्याचा धोका आहे का काय? संत का आपल्याला कळतात थोडंच, त्यांची खोली आपल्याला थोडीच कळते. किती त्यांचं ज्ञान आहे आपल्याला कळणं कठीण आहे. ते कोणत्या प्रकारचे भक्त आहेत, कोणत्या पातळीवर आहेत हेही कळणं कठीण आहे. त्यांच्या भक्तीची खोली करणं आपल्याला अत्यंत अवघड आहे. त्यांचं ज्ञान, त्यांची भक्ती, त्यांचा योग हे सर्वसामान्य माणसाच्या बुद्धीच्या आटोक्याच्या पलीकडे आहे. म्हणजे आपल्याला त्यांच्या खोलीचा पार लागत नाही. ही गोष्ट खरी. एकाच संस्कृतांनी असं सांगितलं की संत आईसबर्ग सारख्या
तुझा आईसबर्ग असतो, सात अष्टमांश पाण्यात समुद्रात आणि एक अष्टमांश वर दिसतो. त्या एक अष्टमांशावरणाचा संबंध आईसबर्गचा आपल्याला करता येणार नाही, कल्पना करता येणार नाही. तसंच संतांचं असतं, संतांचे वरचे व्यवहाराची जी पातळी असतील तेवढीच दिसते. त्यांच्या बोधाची पातळी आपल्याला लक्षात येते, त्यांच्या भक्तीची आपल्याला लक्षात येते, त्यांच्या योगाची आपल्याला लक्षात येतं. किंबहुना सात अष्टमांश, संतांचा सात अष्टमांश भाग हा खालीच आहे. आपल्याला न दिसणारा, आपल्या आकारणामध्ये न येणारा, बुद्धीच्या पलीकडला बुद्धिग्राह्य नाही असा असा. म्हणजे हे खोल असतात, खोल आपल्याला न कळणारे असतात. मग बुडण्याची भीती इथेही आहे, जसं गंगेत आहे तसं. त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, खोली पारू नेणी दे तरी भक्ती न बुडी. किती खोल आहे त्याचा पार जरी कळला नाही, या भक्तीच्या खोली ती अपारच आहे, पार कळण्यासारखंच नाही. असं जरी असलं तरी त्यांच्या तिथे जर आपण गेलात तर त्यांची खोली कळली नाही म्हणून पाय टाकलाच, आपलं सबंध आणि जरी रोखलं तरी बुडण्याची भीती नाही. तुम्ही करणारच येते खोली मारू नेली दे तरी भटकी न बुडे. लोकनाची राहिले न मरता मोक्ष. मरण्याचं इथे काही कारणच नाही, न मरता मोक्ष. मेल्यावर मोक्ष मिळेल हा उधाराचा उपाय असं समर्थ नाही. मेल्यावर मोक्ष, मेल्यावर तुम्ही बघितलं, मेल्याचं नाही काय समजलं, आत्ता बोला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात लोकरा मोक्ष, इथे याच जन्मामध्ये तुमच्या डोळ्या देखत चालता बोलता निचे स्थित पडले नसता मुक्ती लाभे सायुज्यता सद्गुरु बोधे. चालत असताना बोलत असताना संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांगिता जनामध्ये सार्थकता विचारीची हो तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी देव निर्गुण मीही निर्गुण आहे. मी जसं सगुण रूप धारण केलंय तसंच मीही देवाला सगुण रूपाने समोर आणलंय. पण सगुण आणि निर्गुण हे दोन्ही एकच आहे. जसं गुळी गुळाची ढेप आणि गुळाची गुळी हे जसं एकच आहे तसं त्या ढेपेला गुळी जशी व्यापून असते तसं या सगुण आकाराला निर्गुण व्यापून असतं आज बाहेर. तुझं सगुण म्हणून ती निर्गुण रे, तू सगुण निर्गुण एक गोविंदू रे. या ढेपीतला गुढी तेवढी जर काढली तर ढेपच उरत नाही खाली. तसं निर्गुण परमात्मा आपल्यात ना काढला तरी जी सगुण मूर्ती आहे ती उरत नाही. म्हणून निर्गुणच सगुण झाले, गुढीच गुळ झाला, आमोदच गुळी फुलाच्या रूपाने आलाय. असा हे निर्गुण सगुणाचा संबंध आहे. संत निर्गुण का सगुण दोन्ही, ज्ञानोबा निर्गुण का सगुण दोन्ही. म्हणून त्या हवेच्या आपल्याला दर्शन देऊ शकतात. आपल्याला वाटतं ज्ञानोबा 22 वर्षी गेले हो देहानी गेले, पण ते पुन्हा देह धारण करून येऊ शकतात. त्यांना इच्छा होईल तेव्हा आपल्याला पाहिजे त्या स्वरूपामध्ये ते दर्शन देऊ शकतात. म्हणून तर ते निर्गुण. जर कोणाला बोध होईल तर तोही स्वप्नामध्ये अथवा प्रत्यक्ष दर्शन देऊ शकतो. बोधाच्या उंच पातळीवर सगळ्या काही गोष्टी होऊ शकतात. आपल्याला अशक्य वाटतात ज्या बुद्धीच्या पलीकडल्या वाटतात त्या साऱ्याच्या साऱ्या गोष्टी येऊ शकतात. म्हणून तर 200 वर्षानंतर सुमारे 300 वर्ष 1506-1212 300 वर्ष जवळपास नाथांना प्रत्यक्ष दर्शन दिलं. ते तिथे दृष्टांताप्रमाणे आत गेले, खाली उतरले, ती जी काय आजार वृक्षाची वेळ होती ती सोडवली, आणखी त्यांनी ज्ञानेश्वरीची एक प्रत तिथे जी होती ती बघितली. प्रत ही शुद्ध आणि बाकीच्या ठिकाणी अशुद्ध बोलण्यात येते असं नाथांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ती मग प्रतिशुद्ध केली असं म्हटलं. हे प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांचं दर्शन 300 वर्षानंतर नाथानं झालं आणि त्यांनी ते लिहून ठेवलं सगळं. त्यांचं काव्यही आहे. जनार्दन पंत हे त्यांचे गुरु, पण ज्ञानेश्वर महाराजांना पुन्हा त्यांनी गुरु केलेले आहे. म्हणजे गुरुस्थानीच मानधन आहे. जनार्दन पंत आणि ज्ञानोबा एक असं त्यांचं मत आहे. गुरु सेवेलाची जाण शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. म्हणून किती खोल आहे ही मंडळी. ज्ञानोबांची खोली आपल्याला काही कळते. तुका म्हणे नैनो युक्तीची ते खोली म्हणून ठेवली माईड होईल.
तुकाराम महाराज म्हणतात, खरंच काय तुमचं अगाध ज्ञान आहे, आम्हाला काय ती खोलीच कळत नाही तुमच्या ज्ञानाची। ज्ञानेश्वरी आम्ही वाचतो, समर्थांची एक आरती आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या, त्या आरतीमध्ये समर्थ म्हणतात, प्रत्यक्ष गोपाळ कृष्ण इथे येऊन भगवद्गीता मराठीत सगळ्यांना कळेल अशा पद्धतीने आले, ते हे ज्ञानेश्वर महाराज। थोर थोर संतांनी ब्रह्म साम्राज्य जी काना, ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी म्हणत नाहीये, ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली गीता टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबामा, 22व्या वर्षी हा महापुरुष कृतकृत्य होऊन जगाचा निरोप घेतो आणि सबंध जगाला शेवटपर्यंत जगाचा अंत जोपर्यंत, आता मराठी लिखित काही बोलण्याचे काही कारण नाही, आता इंग्रजीमध्ये झालेल्या 50 भाषेमध्ये भाषांतरं झालेली आहेत, आता ही ज्ञानेश्वरी आनंदाचे आवाज मांडू जगा या सत्रात दिलेली आहे। म्हणून जगामध्ये एक व्यक्ती हयात आहे तोवर ही ज्ञानेश्वरी आता राहणार असं काही हे 22 वर्षाच्या आत करून गेले, काय त्यांची खोली आपल्याला कळेल। तो धीर गंभीर पुरुष समाधीच्या पायऱ्या 22व्या वर्षी उतरताना एक हात निवृत्तीनाथांच्या हातात, एक हात पंढरीनाथांच्या हातात असं उतरताना, एका एक हात देवानी धरलेला, एक हात सद्गुरूंनी धरलेला असे उतरत असताना, आणि दोघांनीही तिथे त्यांना चौरंगावर बसवतायत, अशा प्रकारचं हे सगळं दृश्य आपण पाहिलं, मनश्चक्षु पुढे आणलं, म्हणजे हा महापुरुष काय होऊन गेला हे लक्षात येतं, न भूतो न भविष्यात। पूर्वी कोणी विष्णूंच्या काळाची कोणी असं 22व्या वर्षी तुषार ठेवून निरोप घेतलेला नाही, पुढे होण्याची शक्यता नाही। आता तुमच्यापैकी कोणी झालं तर नकळे, पण काय होणार, हे अतिशय अवघड गोष्ट आहे, अतिशय अवघड होणार नाही। मात्र त्यांची खोली किती अपार असली पाहिजे त्याचा पार आपण काही जाणू शकतो। समर्थ दासबोधामध्ये एक एक उक्ती लिहित आहे, स्वरूपानुसंधान बळे अवघी मायाची ना कळे, त्याचा पार न कळे ब्रह्माधिका, सोहम हंस स्वानंद घन अजन्मा तो तुची दान एकी साधूचे वचन सदृढ धरावे, ऐक शिष्या येथीचे वर्म स्वय तुचे आहे तर ब्रह्म ये विषयी संदेह भ्रम धरूचे नको, एक जगामध्ये जगमित्र जिभेपाशी आहे सूत्र, कोठे तुम्ही सत्पात्र शोधून पाहावे। किती गोड आहे, सगळं सगळं गोड आहे, व्यवहार गोड, परमार्थ गोड, संसार गोड, इह आणि पर दोन्ही साधून देणारे असे महान ग्रंथ या महान पुरुषांनी निर्माण केले, त्यांच्या भक्तीची त्यांच्या योगाची त्यांच्या ज्ञानाची खोली आपल्याला कळेल। तरी आपण जर वाचलेले ग्रंथ न कळता देखील खोली आहे पारू नेटे नाही कळलं आपल्याला, तरी देखील या ग्रंथामुळे कुणीतरी बुडाला असं होऊ शकत नाही। रोकडाचे नाही दे न मरता मोठू, किंवा वाचायला घेतली ज्ञानेश्वरी मेला, दुसरीने वाचायला घेतली तोही मेला, तिसरीनी दासगोल वाचला तोही मेला, असं झालं नाही। रोकडाची नाही दे न मरता मोक्षू, न मरता मोक्ष आहे, गंगेमध्ये मरण आहे, हिमालयात मरण आहे, काशीत मरण आहे, इथे तसं नाही आहे। खोली ये पारू नेणी दे तरी भक्ती न बुडी दे, भक्ती म्हणजे बुडण्याचं कारणच नाही, तुम्हाला कोण देतं पार काही कळो देतं नको, हनुमंतांची भक्ती आपल्याला काही कळते काय, महान भागवत ते होऊन गेले आपल्याला त्याचं काहीतरी कल्पना आहे। हनुमंतांना सीता शुद्धी करायला रामचंद्रांनी सांगितलं, सगळे लोक नळ निळे जांबवंत सुग्रीव या बाई हनुमान या होते, सीता शुद्धी करायला सांगितल्यानंतर रामचंद्राचा सगळे लोक दे सीता शुद्धी म्हटल्याबरोबर बाकीची सगळी वादच सांगली, पण हनुमंतांची 4 पावलं गेले ना पुन्हा परत आले, त्या सीताबाईंचा शोध घ्यायचा म्हणजे आहेत कशा, म्हणजे का नको आपल्याकडे आल्याचा फोटो असतो आयडेंटिटी कार्ड, मग हे हल्ली आता रेल्वेच्या ह्याच्यात देखील आयडेंटिटी कार्ड आणायचा फोटो पाहिजे पासावर, कारण पुष्कळ लोक मीच तो असं समजून जाता, मीच तो माधव विष्णू वाकडे, अहो ते माधव विष्णू वाकडे आम्ही ओळखतो, ते ज्ञानेश्वरी सांगतात ते ते तुम्ही नव्हे मीच तो आहे। आता ह्याला आर्ग्युमेंटला काय मी आहे म्हटल्यानंतर त्याला प्रूफ काय, पण फोटो आता आपला फोटो दुसऱ्याची आयडेंटिटी कार्ड आयडेंटिटी पाहिजे, फोटो पाहिजे, आपला फोटो असल्याशिवाय लागत नाही, आयडेंटिटी पाहिजे ना, काही ना काहीतरी हा कोण हा आहे हे कळायला मार्ग काय आपल्या। हनुमंतांनी विचार केला की सीतामय आहेत कशा, अरे तुला परत बाकीचे गेले पाहिजे काम झाली तिथे पाळायला,
पुष्कळ मंडळी, पुष्कळ भक्त मंडळी जी आहे त्याने नुसतं सांगितलं हवं त्याला घेऊन या गेले आणला तुला हवा हा नव्हे मला पेला औषध घ्यायला पाहिजे हा तर तुम्ही एवढा मोठा पेला बंपर आणि काय करायचा औषध लहान पेला तो घ्यायला औषध हां मग पुन्हा पुन्हा आले हवा विसरायला पाहिजे हा न औषध घ्यायचं त्याच्यामध्ये विसरायला नको का म्हणजे एकासाठी 10 वेळा जाणार नाही ना आता एक सीता शुद्धी वगैरे बाकीचे सगळे पळाले पण हनुमंत पुन्हा म्हणून बुद्धिमतां वरिष्ठम असं त्यांचं वर्णन आहे बुद्धिमतां वरिष्ठम तेव्हा ते पुन्हा पळत आणि पुन्हा त्यांनी रामचंद्रांना विचार की हे तुम्ही सीता माईना शोधायला सांगतात ते कसं का आहे ते कसं करायचं त्यांनी वर्णन करायला सुरुवात केली सरपाचं बांधायची नाक अगदी सापेकळीसारखा असेल अत्यंत गौरव वर्णाची हे त्रिपुर असलेले असं सगळं वर्णन करायला सुद्धा सुरुवात केली हनुमंत म्हणजे आता दाभई द्यायची नाही म्हणूनच बसले होते हे वर्णनच त्यांच्या लक्षात येईल कारण कधी त्यांनी बघितलंच नव्हतं कोणाच्या तोंडाकडे बघितलंच नव्हतं जसं लक्ष्मणाने उत्तर केलेलं आहे बाजीने समोर केले रामचंद्रा आणि विचारलं हे चिचेचे आहेत का बरोबर लक्ष्मणाने विचार नाहम जानामी ते योरे नाहम जानामी कुंडले नूपुरे तू अभिजानामी नित्यम पादाभिवंदना मी सीता माईंच्या देवीच्या पाया पडत असताना त्यांच्या पायाची नुपळ तेवढीच त्यांची अशी मी ओळखतो बाकी कुंडलं काय आहे गळ्यातलं काय आहे बाकीचे अलंकार माझ्या ओळखीचे नाही हे लक्ष्मणाची स्थिती हनुमंतांची स्थिती उत्सवी जाधाव ते त्यांनी ते म्हणायलाच लागले हे काय चीज आहे नाग तासकळीसारखं नाग तुम्ही कसं असतं गौरवर्ण म्हणजे काय असतो काय त्यांना कल्पनाच आहे कधी कदापि त्यांनी असं पाहिलंच नसल्यामुळे कल्पनाच आली ते बघायला तेव्हा रामचंद्रांच्या लक्षात की ह्यानं काही कळलं तेव्हा ते म्हणाले इतक्या आजूबाजूला पंचक्रोशीमध्ये राम नावाचा अखंड ध्वनी वृक्षवल्ली पाषाण करता येते सीता आता लक्षात बाकी आता करतो होतो म्हणजे अशोकवनात गेले तेव्हा पहिलं त्यांच्या लक्षात आलं की अशोकवनात जिथे सीतामाई बसल्याच्या तिथे सगळे वृक्ष श्रीराम श्रीराम असं म्हणत काय कळेल हनुमंतांची भक्ती खोली रे पारू नेणी रे तरी भक्ती पण हनुमंतांची संगत जर एखाद्याला मिळाली असते हनुमंत हे दैवत एखाद्याने केलेलं आहे त्यांची जशी भक्ती त्यातला एक अल्पांश एक शतांश एक सहस्रांश आपल्यामध्ये येऊ त्यांची गुरुसेवा त्यांचं प्रेम त्यांची एकनिष्ठता त्यांची नम्रता संबंध लंका दहन केलं हनुमंतात आणि लंका दहन केल्यानंतर त्यांच्या मनात असा विचार आला की हे सगळं कार्य झालं याच्यातनं सीतामाईना देखील वाचवलं सगळं झालं आता परंतु हे रामचंद्रांना सांगायचं ते आपल्या तोंडाने कसं सांगायचं हे सगळं सांगायचं कसं त्या म्हणून ब्रह्मदेवाकडे गेले ते तुंगात होते रावणाच्या तिथे गेले आणि त्यांना नमस्कार करून उभे राहिले ब्रह्मदेवाने मनातलं ओळखून एक पत्र लिहू रामचंद्रांना त्या काय पराक्रम हनुमंतांनी केला त्याचं एक पत्र लिहिलं आपल्या तोंडाने कदाचित मी हे केलं मी ते केलं आपण काहीही न करता देखील बोलू मी केलेलं काहीच नसतं तोच मी हे केलं मी ते केलं असं चाललं करून देखील नाही न करता हनुमंत तसे नव्हते तसले भक्त नव्हते हनुमंत अत्यंत विनम्र होते ते पत्र केलं रामचंद्रांच्या हातातनं आपण गुप्तू मान खाली धरून हात धरून येऊ नये काय भक्तीची खोली काय आहे हे आपल्याला कळेल हनुमंतांची भक्ती कळेल आदिनाथांची भक्ती कळेल ज्ञानोबांची भक्ती कळेल तुकोबांची भक्ती कळेल आग लागो तया सुखा जेणे हरी नये मुखा मग होत का विपत्ती पांडुरंगरा होती सर्व हे सकळ धनसंपत्ती उत्तम मुळ काय बोलू शकतो आपण त्यांची जी भक्ती होती तुका म्हणे देवा जेणे घडे तुमची सेवा ह्यांच्या भक्तीला ह्यांची भक्तीची जी खुली आहे त्या खुलीला पारच नाही पण असं जरी अपार असली भक्ती तरी तुकोबांची तजवीर पुरली हनुमंतांची तजवीर पुरली आणि त्यांना प्रार्थना केली आपल्यातलं एक अंश माझ्यामध्ये होत आपण बोलणार नाही रोकडाचे राहिले न मरता मोक्ष
खोलिये पारू नेली तरी भक्ती न बुडिले रोकडाची राहिले न मरता मुखे संत कसे असता संतांचे अंगलजे पापाचे जिणले गंजे अ गंजेला जी पाप जिंकून टाकण्याची किंवा दुसऱ्यांची पाप हरण करण्याची जी शक्ती आहे ती संतांच्या अंगाच्या स्पर्शामुळे आहे. काही संत मंडळी त्याच्यामध्ये की काही घुसकुऱ्या मारतात स्नान करतात त्यामुळे ही गंगेला शक्ती आली. आता गंगेजवळ कुठली शक्ती आहे? गंगाधरी जातीतल्या जातींना आली आणि ती परम पवित्र होती तरी तिथे अनेक लोकांनी स्नान करून ती दूषित करून टाकलेली आहे. आम्ही पुण्यात वेळवाकड्या सगळ्या करणार ते गंगेजवळ घुसकुरी मारणार आमचे पाप जावे म्हणून खोटं बोलणार खोट्या पापे सगळ्या करणार लबादी करणार दुसऱ्याला बंद होणार ठप होणार दुसऱ्याचं अपहरण करणार ऑफिसमध्ये कागद पेन्सिल पळवणार लांब होणार शाळेतले रबर तिथपासूनच सुरुवात शाळेपासून असं सगळं आम्ही करणार. पैसे खायचं जर मिळालं तर खाणार आपल्याला 2000 पगार असला तरी आणखी 2000 खाणार हे सगळं आम्ही करणार. ही पाप गंगेमध्ये दिवजनी जातात पण ती पाप गंगेत उतरतात ना तर काय करायचं त्याला ती कशी शुद्ध होणार? तिला नेहमी काळजी आहे चिंता आहे की एखादा तरी संत येऊ दे त्याच्यामध्ये अवगाहन करू दे मग मी पुन्हा शक्ती येऊ. असंख्य लोक येतात ते सगळे असले एखादे तुकोबा एखादे ज्ञानोबा एखादे स्वरूपानंद एखादे गोंदवलेकर महाराज एखादे वासुदेवानंद सरस्वती कोणीतरी असं एखादं यायला पाहिजे की जी भुतकुळी मारली अपहरण झालं संतांना जरूर आहे गंगेला जरूर आहे संतांचे अंगलगे पापाचे जनने गंगे. गुरुदेव रानडे आला बदला होता त्यांच्या सान्निध्याचे ग्रस्त तिथून पुण्याहून एका ग्रस्तांनी गुरुदेवाला पत्र दिलं की तुम्ही आमची गंगेच्या काठावर टाकल्यामुळे नित्य गंगा स्नान होत असेल आणि मोठा आनंद होत असेल. त्या गुरुजनांत त्याला पत्र आले मी अजून एकदाही गंगेत उतरलेलो नाही मी आपलं ध्यान करतो नामस्मरण करतो प्रेम ठेवतो भक्तीशिवाय ध्यान खोटं आहे हे माझी पक्की भावना झालेली आहे म्हणून गुरुजनांचे सगळे ते वेळी 5-5, 6-7 तास ध्यान करत असत तरी ते असं म्हणायचं असत की भक्तीशिवाय ध्यान याला काहीही अर्थ भक्ती सहितच ते पाहिजे साऱ्या साऱ्या संतांचं हे म्हणणं आहे म्हणून तेवढं मी करतो आणि तेच माझं स्नान माझं ध्यान हेच माझं स्नान असं त्यांना यांना असं वाटलं की गुरुदेव रोज आपली पापाच्या गंगेमध्ये धुवून पुन्हा येत असतील काठावर संतांना जरूर नाही गंगेच्या पाणी आपल्यासारख्या सामान्य माणसांना आवश्यकता म्हणून संतांना विनंती असते प्रार्थना असते गंगेची की तुम्ही एकदा यांना जसं भगवंत त्यांचे उदंत भक्त ते भक्त सारखे हात जोडले की मागत असतात काहीतरी म्हणून तुकोबांसारखे जे भक्त असतात त्यांना भगवंत सांगतात अहो काही मागा तुकोबा आमच्याकडे तुकोबा मागायला असतात. जीव भाव देवा पाही फिमुनिया काही न मागे आणि आम्ही हात जोडलेले जोडले की भगवंताला विचारपडे आता आणखीन काय पाहिजे याला आता किती दिलं ह्याला चांगले डोळे दिलेले 60-60 वर्ष बघू शकता याला कान दिलेले आहेत 60-60 वर्ष ऐकू शकता याला पाय दिलेले धड वाटेल की हवं तिथे जायला त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याला मन या नावाची वस्तू दिलेली आहे त्याला बुद्धी या नावाची एक वस्तू दिलेली आहे त्याला सगळं यथासांग देह मन बुद्धी दिलेली आहे आता ह्याला काय पाहिजे बरं परिस्थिती बरी आहे ठेवली असं काय केलं नाही की ह्याला जे अन्नान्न दशा केली आहे त्या कदान्नावर इतक्या नियेवर जमतं असंही असं केलेलं नाही हा काही माही नाम घेतोय ध्यान करतोय म्हणून ह्याला सगळी परि आता ह्याला काय पाहिजे पण आम्ही असं खबरदार होत हा जोडले बायको माझा ऐकत नाही नवरा माझा ऐकत नाही संतांकडे जाणारे 99 लोक कौटुंबिक काहीतरी चिंता येऊनच त्यांच्याकडे जात आहे. मी पावसलाही बघितलं गोंधळलेलंही तेच आणि कुठेही ते सगळे श्रीधर स्वामी महाराजांचे तर बघालच 99.9 कारण जे भूत घेता आणखी काढायचे त्यामुळे आणखी द्या त्यांच्या पाठीला भक्ती आम्ही करतच नाही असं मला वाटतं आमचा डिमांड्स आहे माझं हे म्हणणं आहे असं आम्ही भगवंताला बजावत असतो
आणि माझ्याप्रमाणेच तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही जरी सर्वज्ञ असला, सर्व शक्तिमान असला, तरी मला तुम्हाला काय कळते, मला काय पाहिजे, मी सांगितलं पाहिजे तेव्हा तुम्हाला करणार आणि मग तुम्ही करणार. आम्ही मागतो याचा अर्थ ते सर्व शक्तिमान आहेत म्हणून आम्ही मागतो, म्हणजे सर्वज्ञ नाहीत का, त्यांना कळत नाही का आम्हाला काय पाहिजे, तुम्ही कशाला मागायला पाहिजे, एवढं तिची साधी गोष्ट आम्हाला कळत नाही. म्हणून आमची भक्ती याला भक्तीच मांडायची. आम्ही भक्त मंडळींनी गंगेमध्ये केव्हा तरी स्नान करायचं, आपली पाप तिथे चालन करायची, पुन्हा पुण्याला यायचं, पुन्हा वर्ष दोन वर्ष पापाने नवीन राहायचं, पुन्हा तिथे जायचं. पण संत जर गेले म्हणून प्रार्थना असते गंगेची, की संत जर गेले आणि त्यांनी एकदा जर स्नान केलं तर मग मात्र संतांची अंगरजे पापा ते जनरे गंगे, तिने संत संगे शुचित्व कैसे, असे जे संत त्यांची जर संगती मिळाली तर किती शुद्धी येत असेल विचारांची बुद्धीची. सर्व जन्मजन्मांची पाप सगळी धुवून किती वेळ लागतो, देवाची द्वारी उभा क्षणभर तसा एका क्षणात भस्मसा तो आमची नाही झाली, विश्वास ठेव पाप भस्मसात झाली पुन्हा तर करू नका. तर केलाची मोकळा बोल विठ्ठल वेळोवेळा, तुझं पापची नाही आहे ते नाम घेता जवळीवर, पंचपातकांच्या कुडी पाच कोटी पाप निघील जळता नलजे घडी, चाल मागे नको पाहो तुझं जमाना घ्या. तुका म्हणे काळा रीघ नाही निघती ज्वाळा, आधी अग्निरूप झाले बा तुमचे सगळी कर्म भस्मसात तो असं तुम्हाला. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख जालो सर्व अलंकार आनंदे निर्भर दुर्गत असो, असो ऐसा कोठे आठवची नाही देही तर विदेही भूमी दशा, तुका म्हण्या मी झालो अग्निरूप लागोरी रूप पाप पुण्यांचा. आम्हाला पापही स्पर्श करत नाही आणि पुण्यही स्पर्श, पण तुम्हाला जर वाटत असेल पापी आहोत एक वेळ दर्शन घ्या पाप संपलं, विश्वास ठेवा. चंद्रभागेचे करिता एक स्नान तुझी पापे पळती राहो राह, पण विश्वास पुढे हुसकुडी मारतात की आम्ही पुन्हा पापी होतो आणि त्यांनी कसं होणार पुन्हा आलं. पापोहम पाप कामात्मा पापात्मा पाप संभवा, हे सगळं काही उपयोग नाही. पुण्योहम पुण्य कर्मात्मा पुण्यात्मा पुण्य संभवा, एवढं देखील जर आम्हाला येत नसेल आपल्या स्वतःवरच आपला जर विश्वास नसेल तर परमेश्वरही काही करू शकणार नाही. संपेल आपल्या स्वतःवर विश्वास ठेव, आपण उत्तमच आहोत, जसे आहोत तसे छान आहोत, संतांच्या चरणाजवळ आलेलो आहोत, भगवंताच्या पायी आलेलो आहोत, गीता वाचतो ज्ञानीखुरी वाचतो, बस पापाचा माझा स्पर्श, पाप तेव्हाच संपलेलं आहे, मी अत्यंत पुण्यवान झालेलं आहे, शुचिर्भूत झालेलं आहे. कोणाला शुद्धी पाहिजे असेल त्याने आमच्या संगीतची त्यावाने शुद्ध होईल. जीवनाची पातळी उंच उंच नेणं हे काम आहे. आपणच बघतो का याचा काही कर्तव्य राहिलं नाही, जसं उदासीन झालेलं आहे. तरुण माणसं कशी पाहिजे ते यात काय हवं ते करण्याची जिद्द, पाप स्पर्शच करू शकत, ताकद उत्तम, मन निर्मळ, बुद्धी तीव्र, त्याच्यावर नाम ध्यान गुरुकृपा गीता ज्ञानश्री श्रवण मनन नमवित भूमी हा चालताना, त्या स्वयंवर नाटकामध्ये कृष्णाचं वर्णन हा चालत असताना जो भूमी वाटते नमवित भूमी हा चालता शिकवित तिज तुम्ही मज पुढे निर्धारा नयने लागले बहुरत्ना, रत्नाला देखील लाज वाटेल असे श्रीकृष्णाचे डोळे. जानवानी त्याचं वर्णन आनंद सरोवरीची कमळे तैसे हे तुझे डोळे कृपेची रावळे जयालाजी करीची तयाची मोहाची गोठी कायची पाबळी गोष्टी त्याला मोह होईल असं कसं संभवेल, असं अर्जुनाच्या मुखामध्ये गोपाल कृष्णांचं वर्णन केलं. काही चित्त पाहिजे त्यांना, जीवन कशासाठी आहे सांगा बरं, जगण्यासाठी आहे ना, मग उत्तम पातळीवर कसं जगायचं ते परमार्थ. भक्त
भक्तीनी जीवन उंच होत, ज्ञानानी जीवन अत्युच्च होत, लोभानी जीवन उंच होत, नामस्मरण भक्तीमध्येच आलं, ज्ञानेश्वरी भक्तीमध्येच आलं, निरूपण करणं अथवा निरूपण ऐकणं मी श्रोताच आहे तुमच्याबरोबर, ज्ञानोबा ज्ञानोबा जेव्हा सांगत होते तेव्हा ज्ञानोबा स्वतःच स्वतः ऐकतच होत, श्रोता वक्ता रामरू असं जीवन या संत संगे शुचित्व ते संतांचे अंगलजे पापाचे जनने गंगे या संत संगे शुचित्व ते त्यांची शुद्धी काय वर्णन करायची, त्या सत्संगाचा महिमा काय वर्णन करावा, मावर वीत विश्वाभास नवन उदयला चंदांश अद्वया दिली विकास आपल्या अंतस्करणामध्ये अद्वैत रूपी बोधाचं कमळ जे अविकसित आहे ते सहज विकसित करणारा हा गुरुरूपी सूर्य आता उगवलेला आहे. संत हे स्वामी म्हणे संत ब्रह्म मूर्तीमन विश्व कल्याणार्थ वावरती, जसं काही त्याने इथे येऊन काही करायचं नाही, विश्व कल्याणार्थ वावरते. पण कोणतं कल्याण करतात, आम्हाला 500 रुपये पगार आहे 700 करणार का, नाही ते कल्याणच नाही. तुम्हाला 7000 रुपये पगार झाला तरी तुमची मनोवृत्ती तशीच राहण्याचा संभव आहे, की आम्हाला 8000 कधी मिळणार, त्या ते संत करत नाही. मग इंडस्ट्रियलायझेशन करणार का भारताचं, तेही संतांचं काम आहे. मग शाळा कॉलेज तरी त्यांनी काढावी, तेही संतांचं काम. मग संतांचं काम काय, नुसतं खायचं नसायचं, तेही संतांचं काम. मग काय काम, माणूस निर्माण करणे हे संतांचं काम. या सगळ्या गोष्टीला प्रथम माणूस पाहिजे, शुचिर्भूत सावध असलेला दक्ष असलेला तेजस्वी असलेला माणूस निर्माण व्हायला पाहिजे. माणूस निर्माण करण्याची शाळा नाही, कॉलेज नाही, युनिव्हर्सिटी नाही, काही नाही, ते संतांचं काम. इंडस्ट्रीज झाल्या त्याचे मजूर, त्याचे ऑफिसर, त्याचे अधिकारी मोठमोठाले, ते माणसं चांगली असतील तर ती इंडस्ट्री. ह्याचं सगळं पाश्चात्य देशामध्ये इंडस्ट्रियलायझेशन झालेलंच आहे, त्यांचे प्रश्न तसेच आहेत अजून, कारण माणूस धन होत नाही आहे. सगळ्यात मॅक्झिमम ट्रँक्युलायझरचं खम अमेरिकेमध्ये आहे, म्हणजे ज्या ठिकाणी 42% रिसोर्सेस जगातल्या आहेत आपल्या हातात, त्यांच्या हातात, ती मंडळी झोप येत नाही म्हणून ट्रँक्युलायझर खाऊन झोपत आहे, तर मिळत आहे. मेरिलिन मंद्रो 16 कोटी रुपयाचं मृत्यूपत्र गोळ्या खाऊन दिली, तेवढी नक्की किती सुप्रसिद्ध, सगळं जग हरवलं आपल्या सौंदर्याने आपल्या अभिनयाने. रात्री झोप नाही, गोळ्या खायच्या, एक दिवस खूप खाल्ल्याने गोळ्याने मिळली. 16 कोटी रुपयाचं मृत्यूपत्र किती, आपल्याजवळ 16 कोटी दिसून नाही, खरं एखाद दुसरा कोट असतो, 16 कोटी. यांनी जर समाधान होत असत, यांनी जर पर्सनॅलिटी बनत असती पैशानी, मान सन्मानाने, खुर्चीने, अधिकाराने, तर किती उत्तम उत्तम झाले असते, असं नाही आहे, असे बनत नाही आहे. त्याला काहीतरी वेगळं असतं, काय लागतं बरं, त्याला उत्तम मनुष्य निर्माण व्हायला पाहिजे, जो भक्त आहे, जो ज्ञानी आहे, जो योगी आहे, जो आपल्या कर्मामध्ये दक्ष आहे, पुन्हा कर्म सगळं करून ओम तत्सव ब्रह्मार्पण मोकळा आहे, उदासीन उदासीन म्हणजे अलिप्त, सगळ्या गोष्टीपासून अलिप्त, उदासीन तर म्हणजे असं नाही की अलिप्त. अशी जर माणसं बसली आणि तरुण माणसं बसली तर मला असं वाटतं की काय करावं काय आपल्या भारताला, कारण जगात तरी काय करावं, तेजस्वी पाहिजे. काय वाटेल की परिस्थिती असो, खायला तरी अन्न नसतं घरामध्ये, तरी देखील मी सगळं मिळून दाखवतो या जगामध्ये अशी चिंता पाहिजे. जे संतांचे अंगलगे पापा ते जनने गंगे, तया संत संगे शुचित्व कैसे, त्या संत संगतीमध्ये कसा मनुष्य तयार होत असेल ह्याची कल्पना येईल. तो उत्तम योगी होणार, तो उत्तम ज्ञानी होणार, तो उत्तम ज्ञानेश्वरी भक्त होणार, त्याला सगळी ज्ञानेश्वरी आपोआप यायला लागेल, त्याला सगळ्या जीवनाचा अर्थ उलगडत नाही, आपोआप काय करायला पाहिजे काय करायला नको, काय खायला पाहिजे काय खायला नको, काय बोलायला पाहिजे काय बोलायला नको, कसं बसायला पाहिजे कसं बसायला नको, हे सगळे त्याला लक्षात, आपोआप तो तेजस्वी महापुरुषच निर्माण व्हायला पाहिजे जो योग्य बोधाने चालायला लागला. मी संतांचे अंगलगे शुचित्व कैसे, म्हणून आईसा जो असो जो आईसा शुचित्वे तीर्था पुवासा, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असा कोणी जो असेल की आपल्या शुचित्वानी तीर्थाला आश्रय होईल, तीर्था पुवासा तीर्थाला आधार, कोणाचा, या संतांचा, का शुचित्व आहे म्हणून त्यांच्या ठिकाणी.
काय शुचित्व म्हणजे ज्या प्रकारचे आत्तापर्यंत सांगितलेले भक्ती ज्ञानाची गुण ज्याच्या ठिकाणी जो अत्यंत तेजस्वी महापुर आपण सगळे संत बघा, समर्थ बघा, तुकोबा बघा, ज्ञानदेव बघा, कसे एकापेक्षा तेजस्वी होत, त्यांच्याकडे नुसतं बघितलं की आपलं पाप ताप हरून जावं असं होत. ऐन तारुण्यापासूनच म्हणजे भक्तीला लागलेले, ज्ञानाला लागलेले, यथा योग्य कर्म करणारे, आपल्या वाट्याला आलेली कर्म अत्यंत योग्य तऱ्हेने पार पाडणारे. म्हणून ही मंडळी तीर्थालाच आधार असतात हाच विचार सगळ्या संतांनी मांडले. तीर्थालाच वाट तीर्थी कुर्वंती तीर्थाने नारणी, सुकर्णी कुर्वंती कर्माणी, सच्छाची कुर्वंती शास्त्राने, यतस्तन्मया. या भक्तांना बघून मोदंते पितरो नृत्यंती देवता. रोज स्वर्गात देवता नाचतात त्याचा महापुरुष अवनी तलावर जन्मान. मोदंते पितरो त्यांच्या पितरांना स्वर्गात आनंद होत. मोदंते पितरो नृत्यंती देवता सनाथाच यम भूड भवती. ही भूमी सनाथ होती यांच्या यतस्तन्मया. असं काही होण्यासाठी ही ज्ञानेश्वरी, नारदोर, भगवद्गीता आदी जे तेजस्वी शास्त्र निर्माण, अध्यात्मशास्त्र निर्माण केलेलं आहे ते असं होण्यासाठी कसं तरी जगायचं, कसं तरी मरायचं, कधीतरी मरायचं कोणी विचारत नाही. घरी नाही, दारी नाही, कोणी मित्र नाही, कोणी इष्ट नाही, कोणी सखा सोयरा नाही, सगळ्यांशी असतात संघर्ष. असं जीवन आपण करून बसलेलो आहोत. आता चालायला पाहिजे या मार्गाने. आता तुम्ही भक्त असल्यामुळे तुमचं जीवन निराळ, पण सर्वसाधारण जीवन असणार. असो जो आयसा शुचित्वे तीर्थात वासा जेणे उल्लंघ विले दिशा मनोमळ. ज्यांनी आपले मनाचे मळ हे सगळे दिशाच्या पलीकडे घालून टाकले, लांब दूरवर फेकून दिलेले, मनाला मळ स्पर्शन करत नाही, असा जो आहे ना मत्स्य, ना गंभ, ना अहंता, ना काम, ना क्रोध, कसलीच कामना. आमची एक कामना आहे असं नाही तर समर्थ सगळे उपभोगत होते. तिथे 200 शिष्य ज्यांच्याजवळ अखंड असत, सगळं सगळं मिळत होतं, सगळं होतं. खीर देखील त्यांना आवडत असते, खीर खात असत, ते मच्छिंद्रात बटाटेमध्ये खात असत. तुमच्या फॉरियर इन्फॉर्मेशन हे काही खात नव्हतं असं समजू नका, सगळे खातात. परंतु आपल्या त्यांच्यामध्ये फरक राहत, खातच बसत नाही. ध्येय निश्चित असतं, आत्मदर्शन आहे. काय जीवन आपण जगतो त्याच्यावर काय परमार्थ आणि त्याची साधना आपण करतो त्यावलंबून आपलं जीवन धन्यवाद व्हावं. ते शेवटचं